आजोबांकडे शेजारचे नाना आजोबा आले होते. आज दोघांच्या गप्पा फारच रंगल्या होत्या. मुलांनी दोनदा खालीवर फेऱ्या मारल्या पण आजोबांचं लक्षच नव्हतं. मुलं गच्चीवर हिरमुसून बसली होती. एवढ्यात आज चक्क मामी आली गच्चीवर. आज तिचंही घरातलं सगळं आवरून झालं होतं. गच्चीतील वातावरण पाहून मामी म्हणाली, चला आपण काहीतरी गंमत करूयात. काय करायचं बरं? चंद्राची गाणी म्हणूयात. चंद्र शब्द ऐकताच मुलांचा चेहरा खुलला. जी आठवतील ती गाणी म्हणूया आपण चंद्राची, चालेल का? मुलं पण आठवू लागली. चिंटूला त्या दिवशी सारखंच पहिल्यांदा आठवलं, चांदो मामा भागलास का. सगळ्या मुलांचं पाठ असल्यामुळे एका असुरात सगळ्यांनी हे गाणं म्हणून टाकलं. तेवढ्यात मिनूला दुसरं गाणं आठवलं, असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, चंदेरी सोनेरी चमचमता चांगला. हे पण गाणं सगळ्यांचा पाठ होत. सगळ्यांनी पूर्ण गाणं म्हटलं. आता मात्र मामीला गाणं आठवलं, चंदाराणी चंदाराणी काग दिसते सथकल्या वाणी. सगळे जण गाणं म्हणत असतानाच आजोबा गच्चीत येऊन दाखल झाले. आजोबा पण गाण्यात दंग झाले होते. इतक्यात मामीचं लक्ष आजोबांकडे गेलं. बाबा आता तुम्ही ताबा घ्या हो मुलांचा, असं म्हणत मामी उठली. मुलांनो, काय मस्त गाणी आठवत होती तुम्हाला. आता मला सांगा बरं, चंद्राला स्वतःचा प्रकाश असतो का? नाही, बंटी लगेच म्हणाला. आजोबा, चंद्राला सूर्यापासून प्रकाश मिळतो. त्याच्या प्रकाशाला आपण चांदणं म्हणतो. पूर्ण चंद्र दिसतो ती पौर्णिमा, आणि चंद्र अजिबात दिसत नाही ती अमावस्या. अरे हो हो हो, शाबास, सगळं लक्षात आहे की तुझ्या. आजोबा आजोबा, ब्लू मून म्हणजे काय हो? चंद्र निळ्या रंगाचा दिसतो, मिनूने विचारलं. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य दिसलं. आजोबा म्हणाले, नाही नाही, चंद्र निळ्या रंगाचा नाही दिसत, पण वन्स इन अ ब्लू मून असं म्हणतात. म्हणजे क्वचितच घडणारी घटना. जेव्हा एका इंग्रजी महिन्यात दोन पौर्णिमा येतात, तेव्हा दुसऱ्या पौर्णिमेच्या चंद्राला ब्लू मून म्हणतात. एका इंग्रजी महिन्यात क्वचितच दोन पौर्णिमा येतात, म्हणून तशी म्हण पडलीय. तसंच पृथ्वीभोवती फिरता फिरता चंद्र जेव्हा पृथ्वीच्या सर्वात जवळ येतो की नाही, तेव्हा पौर्णिमेचा चंद्र नेहमीपेक्षा मोठा दिसतो. त्याला सुपर मून म्हणतात बरं का? आजोबा सगळ्यांकडे बघत बघत सांगत होते. पहाटे लवकर उठल्यामुळे सगळ्यांचेच डोळे तारवटले होते, पण गोष्टीच्या आशेने सगळेच जण जागे होते. आजोबांना बच्चे कंपनीचं हसूच आलं. ते म्हणाले, अरे किती झोप आली आहे तुम्हाला, चला झोपा बरं आता सगळे, पुढची गोष्ट उद्या.